पंढरीच्या विठोबाचे सच्चे पायीक देवाप्पा मुळीक। या पृथ्वी तलावावर जन्माला आलेले काही सामान्य लोक त्यांच्या वाटेला आलेल्या प्रतिकूल परिस्थितीशी झगडत संघर्ष करत आपल्या कृतीने कामाचा पहाड उभा करतात। त्यांचं हे काम केवळ स्वतःच्या कुटुंबापुरते मर्यादित राहत नाही, तर या कर्तृत्व रूपी वटवृक्षाच्या सावलीत अनेक जण विसावले जातात। त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या कर्तृत्वाचा सुवास हा अनेक वर्ष तरवळत असतो। देवाप्पा मुळीक हे अशाच एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेले पंढरीच्या विठोबाचे सच्चे पायीक असणाऱ्या अण्णांनी अध्यात्मापासून अनेक क्षेत्रात आपल्या योगदान दिले आहे। त्यांचं 7वीपर्यंत शिक्षण झालं, दुर्दैवाने त्यांचे आई वारल्यानंतर त्यांना शिक्षण अर्धवट सोडून द्यावं लागलं। शिक्षण स्वतःचं अर्धवट राहिल्यामुळं त्यांना एक मनामध्ये खंत होती। आमच्या आईचं शिक्षण अजिबात नव्हतं, त्यामुळं दोघांनी एका विचारानं माझी बहीण त्यावेळी 7वीमध्ये आणि मी 5वीमध्ये गेलो, त्यावेळी त्यांनी विट्यामध्ये स्थायिक व्हायचा निर्णय घेतला। अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये लाकडाच्या वखारीचा व्यवसाय अन्य काही व्यापार करून मुलांचं चांगलं शिक्षण केलं। त्यामध्ये माझी थोरली बहीण MA BEd झाली, मी BSc LLB झालो, माझा धाकटा भाऊ BE सिव्हिल इंजिनियर झाला। असं मुलांचं चांगलं शिक्षण केलं। सुना उच्च शिक्षित, माझी बायको MA आहे, माझे भाऊजे BCom आहे, नातू सुशिक्षित, माझा मुलगा BCom LLB झाला, माझा पुतण्या BE सिव्हिल झाला। असं सर्व कुटुंब सुशिक्षित करण्यामध्ये माझे आई आणि वडिलांचा मोठा त्यामध्ये वाटा होता। त्यांचे विचार आणि सामाजिक बांधिलकीची भूमिका फार मोठी होती, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे। आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या सोयीसाठी त्यांनी आपले रेवणगाव सोडून ते विटा येथे स्थायिक झाले। सुरुवातीला 15x20 लाकडी फळ्यांच्या खोलीत आयुष्य काढणाऱ्या या कुटुंबाने ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांच्या नेतृत्वात श्रेयस उद्योग समूहाची उभारणी करून तालुक्याचे डोळे दिपवले। नावातच देव असणारे देवाप्पा मुळीक हे वारकरी होते। तालुक्यातील अनेक गावात वारकरी संप्रदायाच्या वाढीसाठी त्यांनी भरघोस मदत केली। 40-45 वर्ष पंढरपूरची वारी केली। या परिसरामध्ये तात्यासाहेब भास्करांच्याकडून दीक्षा घेऊन पारायण सुरू झाली पाहिजेत असं गावोगावीच्या लोकांना त्यांनी प्रवृत्त केलं आणि अनेक गावामधलं पारायण सुरू करण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली। भांबर्डे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला कळस चढवण्याचं काम त्यांनी केलं। आम्ही ज्यावेळेला श्रेयस बिल्डिंग म्हणजे अण्णांच्या बंगल्यावर लक्ष्मी बेकरीच्या पाठीमागं तिथं अण्णांनी भेटायला ज्यावेळेला जात होतो त्यावेळेला अण्णा आम्हाला आठवण करून द्यायचा, आमच्या म्हातारीचं नाव टाकून मला भांबर्ड्यातल्या विठ्ठल मंदिराचा कळस बांधायचा आहे, हा मूळ पाय आहे बरं का। आणि अशी एक 2 वर्षे गेली आणि जरी नाही घडलं तरी मी त्यात कमी पडते ती पूर्ण करून, पण नाव टाकून मी भांबर्ड्याच्या विठ्ठलाच्या मंदिराचा कळस बांधणार का तर बांधणार। त्याचा मागल्या 2 वर्षात योग आला आणि ते कळसाचं काम त्याने स्वतः कंत्राट देऊन ते पूर्णपणे पार पाडलं, बांधून गिलावा करून कलर करून पूर्णपणे त्याने ते पार पाडलेलं आहे। त्यात थोडंसं काय 60-70 हजार एक अंदाज सांगतो बरं का कमी पडलं, ते कमी पडलेले पैसे अण्णांचा थोडला म्हणजे मुलगा म्हणजे वकील बापू त्यांनी ते पूर्ण म्हणजे पुरं करून त्या कामाचा पूर्णपणे पार पाडलं। त्यांच्या मूळ गावी रेवणगाव येथे देखील त्यांनी विठ्ठल मंदिराची उभारणी करून वारकरी चळवळीला चालना दिली। या मंदिरासाठी आम्ही बरेच लोक भेटायला गेलो तेव्हा देवबा कृष्णा मुळीक यांनी आम्हाला सांगितले की तुमचा काय खर्च होईल तुम्ही सगळा भरणार आहे। तसेच वकील बापूने काय केले, पंढरपूरला गेलो, मूर्ती ठरवून मूर्ती तिथून आणल्या, त्या सगळ्या इथं आणून सगळं बसवून आम्हाला व्यवस्थित मंदिर बांधून विठ्ठल रुक्माईची मूर्ती सगळ्या आणून बसवून आम्हाला जी पूजा करून दिली आहे
रेवणगावच्या सगळ्या लोकाला जेवण घालून महाप्रसाद म्हणून दिवसभर कीर्तन वगैरे ठेवून असं आम्हाला हे मंदिर बांधून दिलेलं आहे. मुळीकरणांचे काम हे केवळ आध्यात्मिक क्षेत्रात मर्यादित नव्हतं. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना तितक्याच दर्जेदार भौतिक सुविधा मिळाव्या या त्यांच्या इच्छेखातर त्यांचे सुपुत्र ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी जिल्हा परिषद शाळा रेवणगाव येथे अत्याधुनिक डिजिटल किलबिल हॉल बांधून दिला. आज या हॉलमध्ये विद्यार्थी आधुनिक शिक्षण घेत आहेत, तसेच अनेक शैक्षणिक उपक्रम या ठिकाणी राबविले जात आहेत. यावर्षी आमच्या रेवणगाव शाळेमध्ये किलबिल सभागृहाची निर्मिती झाली. ही निर्मिती कैलासवासी हरिभक्त परायण देवप्पा कृष्णा मुळीक यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय व्यक्तिमत्व बाबासाहेब मुळीक यांनी हे किलबिल सभागृहाची कल्पना आणि निर्मिती केली. या किलबिल सभागृहाचा उपयोग आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्यासाठी दुपारच्या सहभोजनासाठी, एकत्र बसण्यासाठी, शाळेतील वेगवेगळे कार्यक्रम, दररोजची असेंब्ली ॲक्टिव्हिटीज, त्याचबरोबर शाळेत वेगवेगळ्या होणाऱ्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाबरोबर पुण्यतिथी, जयंती यासारखे कार्यक्रम तिथं आम्ही साजरा करीत आहोत. याशिवाय या सभागृहामध्ये आम्ही काही इनडोअर गेम, टेबल टेनिससारखे इनडोअर गेम, चेस किंवा असे काही मुलांच्या आवडीचे, मुलांना आवड निर्माण करणारे खेळ आम्ही या सभागृहातून तिथं आयोजित करत आहोत. याशिवाय केंद्रातूनही 11 शाळेतील शिक्षकांच्या तिथं काही वर्कशॉप, काही शिक्षकांचे ट्रेनिंग्स, त्याचबरोबर या सभागृहामध्ये शिक्षकांचे जे सेमिनार्स असतात असे आयोजन आम्ही करतो आहे. असं बहुपयोगी आम्हाला ते किलबिल सभागृह उपयोगी होत आहे. याचबरोबर या किलबिल सभागृहाबरोबर या शाळेमध्ये 2 LED TV डिजिटल रंगकाम वगैरे केलेले आहे. फरशा सुंदर अशा बसवलेल्या आहेत. याशिवाय शाळेमध्ये जे पाणी पुरवठ्याची सुविधा असणारे बोरला मोटर बसवण्याचं काम याचं शैक्षणिक उठावातून करण्यात आले आहेत. ह्या सर्व कामाचं योगदान बाबासाहेब मुळीक यांनी शाळेसाठी केलेलं आहे. डोंगरावरची शाळा असल्या तरी डोंगराएवढ्या मन असणारी माणसं या गावात असल्यामुळं शैक्षणिक घोडदौड मोठ्या जोमानं होत आहे. धन्यवाद. पूर्वीच्या काळात मुलींच्या शिक्षणाला समाजातून विरोध होत असे. हा विरोध मोडीत काढत त्यांनी त्या काळातच त्यांची कन्या सौ सुशीला माने यांना उच्च शिक्षण दिले. आज अण्णांचे प्रथम पुण्यस्मरण आणि या दिवशी अण्णांचं देहावसान होऊन 1 वर्ष झालं. अण्णांचे विचार हे शिक्षण आणि सामाजिक याबद्दलचे खूपच पुढारलेले होते. अध्यात्माच्या क्षेत्रातही त्यांनी चांगल्या प्रकारचं नाव त्यांनी आपलं राखलेलं होतं. अण्णांचे विचार हे काळाच्या खूप पुढं विचार करणारे ते होते. कारण 1963-64 साली त्यांनी माझ्या शिक्षणासाठी आपलं गाव सोडून इथं विट्याला ते स्थायिक झाले. मुलांचं शिक्षण हा त्यांच्या डोक्यातला एक मुख्य विषय असायचा आणि आर्थिक प्रगती चालली तर ती शिक्षणानं माणसांच्यामध्ये साधत असते असे त्यांना त्यांचे विचार होते. वडिलांनी घालून दिलेला वारसा पुढे चालवत ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी विटानगर वाचनालयास नावारूपास आणले. वाचनालयाच्या इमारतीसाठी आर्थिक भार पेलून त्यांनी विटानगर वाचनालयाची अतिशय देखणी इमारत उभी केली. शेवटच्या काळामध्ये ज्यावेळी त्यांनी आमची आई गेल्यानंतर तिची असलेली सगळी रक्कम 5 लाख रुपये साधारण तिच्या नावावर होते. ती रक्कम वाचनालयाला देणगी देऊन त्यामधून एक हॉलचं बांधकाम, नगर वाचनालयाच्या हॉलचं बांधकाम करण्यात आलं. त्याचबरोबरीनं माझ्या भावाचं दुर्दैवी निधन झालं, त्यावेळी त्याच्या स्मरणार्थसुद्धा वाचनालयामध्ये एक अभ्यासिकेला माझ्या पुतण्या आणि घरातल्यांनी देणगी देऊन अभ्यासिका सुरू केली. विटा शहरात 15x20 लाकडी फळ्यांची भिंत असलेल्या घरातून सुरू झालेला हा प्रवास आज श्रेयस भवन या टोलेजंग इमारतीपर्यंत पोहोचला आहे. श्रेयस उद्योग समूहाने पतसंस्था गारमेंट हॉटेल या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आज या गारमेंटमध्ये अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. समाजसेवेचा वडिलांचा वारसा जतन करत ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी वडिलांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या 25 लाख रुपयांच्या रकमेतून त्यांच्या नावाने ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या वडिलांची कायम भूमिका असायची की समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि ती समाजासाठी काय करण्याची भूमिका घेतल्यानंतर शेवटच्या काळामध्ये त्यांनी स्वतः आपल्या असणाऱ्या पैशाचा एक ट्रस्ट करावा अशी इच्छा व्यक्त केली आणि त्याप्रमाणे त्यांनी एक 25 लाख रुपयाचा निधी हा ट्रस्टसाठी स्वतः शिल्लक ठेवलेला आहे आणि त्याचा आम्ही म्हणजे मी माझा पुतण्या माझे भाऊजय संदीप माझा मुलगा आणि माझा भाचा बहिणीचा मुलगा वैभव माने असा 5 जणांचा आम्ही एक ट्रस्ट सुरू केलेला आहे. त्यामध्ये 25 लाख रुपयाच्या व्याजातून म्हणा किंवा अन्य आम्ही काही देणगी देणार आहे त्यातून समाजातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत, आजारी लोकांना त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये मदत, जी पारायणात किंवा चालवली जातात किंवा पंढरपूरच्या वारीच्या संदर्भात जे काय करणं गरजेचं आहे त्याचे काय गोष्टी करायच्या, रेवणगावमधल्या गोरगरिबांना काय मदत, अशा पद्धतीचे ज्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही सामाजिक काम पुढच्या काळामध्ये करणार आहे. अशा माझ्या वडिलांचं निधन होऊन आज 1 वर्ष झालेलं आहे आणि त्यांच्या स्मृती आम्ही कायम जतन ठेवण्याचा वेगवेगळे सामाजिक उपक्रम हातात घेऊन पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं प्रयत्न करणार आहे. आज देवाप्पा मुळीक यांच्या कर्तृत्वाचा वारसा घेऊन ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी ताकदीने हा वारसा जोपासला आहे.